तुम्हाला कोण सांगत नाही. का सांगत नाही? कारण की मोठ्या कंपन्या असतात, त्यांना जास्त पैसे कमवायचे असतात, जास्तीत जास्त प्रोडक्ट विकून. हा 100 रुपयाचा प्रोडक्ट तुम्ही सांगून जर तुमचं काम झाला तर मग त्यांचे कोण प्रोडक्ट घेणार? म्हणून कोणीही प्रमोट करत नाही, मी स्वतः वापरतो म्हणून तुम्हाला सांगत आहे. जेणेकरून तुम्ही जे पण कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट जे पण खाता ते प्रॉपर याच्यात अवेलेबल असलेले एन्झाईम ब्रेकडाऊन करतील आणि जास्तीत जास्त तुमच्या शरीराला मिळतील. नमस्ते मित्रांनो, जय महाराष्ट्र. चला मग तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे फिट युअर सेल्फ. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही जे पण अन्न खाता ते तुमच्या शरीरात डायजेस्ट नाही होत, त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे. काही जणांना असं होतं की डाएट चांगलं करतात तरी बॉडी बनत नाही, तर तुमचा अन्न जो आहे तो प्रॉपर डायजेस्ट होत नाही, गॅसचा प्रॉब्लेम होतो, कधी कधी तुम्हाला जुलाब लागतात. त्यासाठी उपाय काय आहे? आणि उपाय फक्त मी एक सिरप सांगणार आहे, फक्त 100 रुपयाच्या आतमध्ये आहे. आणि तुम्हाला तो किती टाइम घ्यायचा आहे, तो कसा काम करतो आणि काय तुमच्या शरीरात कमी असतो त्यामुळे हा प्रॉब्लेम येतो ते तुम्हाला पूर्ण सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिली जी गोष्ट आहे की तुम्ही डायजेस्टिव्ह एन्झाईमचं नाव ऐकलं असेल. हा काम काय करतो? कितीच तरी मोठे जे प्रोडक्ट असतात त्यावरती टाकलेला असतो, याच्यात डायजेस्टिव्ह एन्झाईम आहे. म्हणजे मित्रांनो काय असतो माहिती आहे काय? तुम्ही जे पण खाता प्रोटीन कार्ब फॅट हे जे आहे ते ब्रेकडाऊन करून तुमच्या शरीरात डायजेस्ट करायचं काम हे करतो. आता प्रोटीन जो आहे तो डायजेस्ट करतो प्रोटेज नावाचा एन्झाईम. हा जर प्रेझेंट असेल तुमच्या शरीरामध्ये तर जास्तीत जास्त फायदा होतो तुम्हाला प्रोटीन आहे तो बॉडी ऑब्झर्व करण्यासाठी. दुसरा असतो कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट आहे तो MLS नावाचा एन्झाईम आहे, तो ब्रेकडाऊन करतो कार्ब आणि तुमच्या शरीरामध्ये प्रॉपर डायजेस्ट करतो. तिसरा जो आहे तो फॅट. फॅट आहे तो लॅपेस नावाचा एन्झाईम असतो, तो फॅट ब्रेकडाऊन करतो आणि प्रॉपर तुमच्या शरीरात डायजेस्ट होतो. आता जे आहे एन्झाईम हे कुठे कुठे तुमच्या शरीरात असतात? तुम्ही जेव्हा खाता, अन्न तोंडात जातो तुमच्या, तुम्ही चावता, ती लाळ आहे ते मिक्स होतो, तेव्हा एन्झाईम आहे ते मिक्स होतात. त्यानंतर पोटात गेल्यानंतर इंटेस्टाईन मध्ये जातात, त्यात काही एन्झाईम असतात ते मिक्स होतात. त्यानंतर स्टमक मध्ये आपल्या असतात एन्झाईम, ते मिक्स होतात आणि त्यानंतर तुमचा अन्न आहे तो पूर्ण डायजेस्ट होतो. तर हे जे 3 एन्झाईम आहेत, पहिला MLS, प्रोटेस्ट आणि लॅपेस, हे कमी प्रेझेंट असल्यामुळे तुम्हाला तो अन्न आहे तो प्रॉपर पचत नाही. मग त्याचं कारण काय होतो? तुम्हाला गॅस होतो, त्यानंतर कधी कधी तुम्हाला जास्तीत जास्त जुलाब लागतात आणि कधी कधी तुमचं पोट फुगल्यासारखं वाटतो, कारण की तुम्ही खाल्लेलं अन्न डायजेस्टच होत नाही म्हणून पोट फुगल्यासारखं वाटतो. आणि तुम्हाला दुसरा मेल जो आहे तुमचा डाएटचा तो घेण्यामध्ये त्रास होतो. तुम्हाला असं वाटतं की नाही पोट भरलेलंच, माझं पोट फुगलेलंच आहे. तर यासाठी काय असतो? हे 3 जे एन्झाईम आहे डायजेस्टिव्ह एन्झाईम, ते तुम्ही कशाप्रकारे घेऊ शकता? तुम्ही सिम्पल मेडिकलमध्ये जर जाल तर तिकडे तुम्हाला अरिस्टोझाईम नावाचा हा सिरप भेटेल. हा मी रोज पितो म्हणून हा असा दिसतोय बॉटल. हा जो आहे तो तुमचं काम काय करतो आणि कधी घ्यायचा असतो ते तुम्हाला सांगतो. जेव्हा पण तुम्ही कोणताही डाएट कराल दिवसातून हा 3 टाइम घ्यायचा असतो आणि कधी घ्यायचा असतो ते तुम्हाला सांगतो. सकाळी तुम्ही जेव्हा पण उठल्यानंतर तुम्ही पहिला मेल कराल, तेव्हा तो मेल करताना खाल्ल्यानंतर लगेच हा 10 ml पर्यंत तुम्ही घ्यायचा असतो, 10 किंवा 15 ml पर्यंत. ह्या झाकणावरती आतमध्ये माप लिहिलेला असतो, तेवढा तुम्ही लगेच घ्यायचा असतो. का? कारण की हा तुम्ही खाल्ल्यानंतर जे पण अन्न आहे त्यात मिक्स झाल्यानंतर तुमची जे पण डाएट असेल प्रोटीन कार्ब फॅट असेल त्यामधला ते प्रॉपर तुमच्या शरीरामध्ये डायजेस्ट होईल. आणि नंतर दुपारी घ्यायचा असतो आणि रात्री घ्यायचा असतो. हा काम असे करतो की जे पण डायजेस्टिव्ह एन्झाईम तुमच्या शरीरामध्ये कमी प्रेझेंट असतात ते तुमच्या शरीरामध्ये हे असल्या कारणाने प्रोटीन कार्ब फॅट आहे तो जास्त प्रमाणात डायजेस्ट चांगला होतो, म्हणून मित्रांनो तुम्हाला रिझल्ट चांगला मिळतो. आता काही मुलांचा प्रॉब्लेम असतो की आम्ही 100-200 ग्रॅम प्रोटीन घेतो तरीही जास्त करून आम्हाला चांगला रिझल्ट भेटत नाही. मित्रांनो हाच प्रॉब्लेम असतो की डायजेस्टिव्ह एन्झाईम नावाचा हा जो आहे पचन जे पण करतो ते शरीरात कमी प्रेझेंट होतो, कमी बनतो काही काहींच्या शरीरात, म्हणून तो प्रॉब्लेम येतो. म्हणून मित्रांनो काही ज्या नवीन कंपन्या आहेत त्या काढतात की आमच्या प्रोटीनमध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम आहे, ही डायजेस्टिव्ह एन्झाईमच्या गोळ्या आहेत ह्या, त्या सर्व महागड्या असतात. त्या महागड्या गोळ्या घेण्यापेक्षा तुमचा फक्त काम जो आहे डायजेस्टिव्ह एन्झाईमचा तो फक्त तुम्हाला मेडिकलमधनं हा सिरप आहे तो एकदम 95-95 रुपये तुम्हाला भेटून जाईल. आणि असा नाही की मी ह्या सिरपची ॲड करत आहे, हा सिरपची ॲड आहे की सर्वात जास्त चालणारा हा सिरप आहे. पण तुम्हाला कोण सांगत नाही. का सांगत नाही? कारण की मोठ्या कंपन्या असतात, त्यांना जास्त पैसे कमवायचे असतात, जास्तीत जास्त प्रोडक्ट विकून. हा 100 रुपयाचा प्रोडक्ट तुम्ही सांगून जर तुमचं काम झाला तर मग त्यांचे कोण प्रोडक्ट घेणार? म्हणून कोणीही प्रमोट करत नाही, मी स्वतः वापरतो म्हणून तुम्हाला सांगत आहे. जेणेकरून तुम्ही जे पण कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट जे पण खाता ते प्रॉपर याच्यात अवेलेबल असलेले एन्झाईम ब्रेकडाऊन करतील आणि जास्तीत जास्त तुमच्या शरीराला मिळतील. व्हिडिओ कशी वाटली नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता पुढची जी व्हिडिओ आहे ती मी सांगणार आहे. तुम्ही काही मुलं बोलतात की आम्हाला भूक लागत नाही, काय बोलतात की म्हणजे आम्ही
जास्तीत जास्त म्हणजे खायची इच्छाच होत नाही त्यासाठी कोणता सिरप आहे जेणेकरून तुम्हाला गेनिंग करण्यासाठी फार महत्वाचा असतो तो पण मी आता चालू केलेला आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे. हा पण आहे तो मी स्वतः यूज करतोय एवढासा खाली झालेला आहे म्हणून तुम्हाला मी जे आहे ते सांगतो. नक्की मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. जय महाराष्ट्र.